नमस्कार। कथेचे नाव आहे मातीचा घडा। एक राजा होता आणि या राजाकडे एक मातीचा घडा म्हणजेच माठ होता। आणि या मातीच्या घड्यामध्ये दररोज एका नोकराने पाणी भरून ठेवायचे असा नियम राजाने केला होता। आणि एके दिवशी ज्या नोकराची त्या माठामध्ये पाणी भरून ठेवण्याची वेळ होती तो नोकर त्या माठाजवळ आला आणि पाहतो तर काय त्याला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण तो संपूर्ण माठ खऱ्याखुऱ्या मोत्यांनी भरून गेला होता। आणि मग तो नोकर विचार करू लागला, या माठामध्ये एवढे खरेखुरे मोती कुठून बरे आले असतील। आणि तो असा विचार करत असताना त्याचा दुसरा मित्र की जो देखील त्या दरबारामध्ये नोकर होता तो त्याच्या जवळ आला आणि पाहतो तर काय हा नोकर नुसता उभाच होता। मग त्याने विचारलं, अरे आज हा मातीचा घडा भरण्याची वेळ तुझी आहे ना, मग नुसता असा उभा का आहेस, दोन चार कळश्या टाक त्याच्यामध्ये आणि भरून टाक तो घडा। आणि मग तो दुसरा नोकर सुद्धा पुढे आला आणि पाहतो तर काय त्याला देखील आश्चर्याचा धक्काच बसला, कारण तो संपूर्ण माठ मोत्यांनी भरलेला होता। आणि मग त्या दुसऱ्या नोकराने पहिल्या नोकराला विचारले, काय रे या माठामध्ये मोती कुठून आले। तेव्हा तो पहिला नोकर म्हणाला, अरे हे मोती पाहून मी सुद्धा भांबावून गेलो आहे आणि मी सुद्धा हाच विचार करत आहे की या माठामध्ये मोती आले कुठून। मग तो पहिला नोकर त्या दुसऱ्या नोकराला म्हणाला, चल आपण राजाकडे जाऊया आणि राजांना सांगूया की या माठामध्ये मोती आहे। मग तो दुसरा नोकर म्हणाला, अरे तू वेडाबिडा आहेस का, या माठामध्ये एवढे मोती आहे त्यापेक्षा तू असं कर की एक पिशवी घेऊन ये आणि या पिशवीमध्ये आपण हे सर्व मोती भरूया। आणि तसंही या माठामध्ये मोती आहे हे फक्त तुला आणि मलाच माहिती आहे, आपण हे मोती नंतर विकूया आणि श्रीमंत होऊया। तो पहिला नोकर म्हणाला, नाही हा माठ राजाचा म्हणजेच राज्याच्या मालकीचा आहे आणि या माठामध्ये जेव्हा पाणी असतं ते सुद्धा सर्वांच्या मालकीचं असतं। आणि आता जर या माठामध्ये मोती असतील तर ते देखील सर्वांच्या मालकीचे आहे, ते आपल्या मालकीचे नाही। आणि असे हे मोती आपण लपवून ठेवणं ही देखील एक चोरीच आहे आणि मी मात्र असं करणार नाही। खरोखरच तो पहिला नोकर अतिशय प्रामाणिक होता आणि तो बिलकुल लोभी नव्हता। आणि मग या उत्तराने दुसरा नोकर देखील खजील झाला आणि त्यालाही काही कळेना काय करावं। तेव्हा तो पहिला नोकर म्हणाला की आपण हे मोती विकून नक्की श्रीमंत होऊ, परंतु त्या श्रीमंतीने मला झोप लागणार नाही, कारण मला झोप येते ती प्रामाणिकपणामुळे आणि मला ही असली चोरीची श्रीमंती नको आहे। आणि त्या क्षणामध्ये राजा त्या ठिकाणी आला आणि राजा गुप्तपणे त्या ठिकाणी या दोघांचंही बोलणं ऐकत होता। खरं तर त्या मातीच्या घड्यामध्ये त्या माठामध्ये राजानेच मोती भरून ठेवले होते आणि आपल्या राजदरबारामध्ये जे काही नोकर आहे त्यांची मनोवृत्ती कशी आहे हे तो तपासत होता। आणि मग राजाच्या लक्षामध्ये आलं की आपला एक नोकर अतिशय चांगला आहे, तो बिलकुल लोभी नाही। आणि मग त्या नोकराला राजाने चांगल्या प्रकारचं बक्षीस दिलं, त्याचा सत्कार केला। आणि दुसरा जो लोभी नोकर होता किंवा ते मोती लपवण्याचा सल्ला देणारा जो नोकर होता त्या नोकराची आर्थिक परिस्थिती राजाने तपासून पाहिली आणि त्याचा पगार वाढवला। परंतु राजाच्या लक्षामध्ये आलं की नुसता पगार वाढवून उपयोग नाही, तर या नोकराच्या मनोवृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे, त्याच्या लोभीपणावर त्याने नियंत्रण मिळवलं पाहिजे। आणि मग त्या राजाने काय केलं, त्या लोभी नोकराला एका साधू पुरुषांच्या जवळ दिलं, त्यांच्या सहवासामध्ये राहायला सांगितलं। आणि मग 2-3 महिन्यानंतर त्या लोभी नोकराने देखील आपल्या मनोवृत्तीवर विजय मिळवला, आपल्या लोभीपणावर विजय मिळवला आणि तो पुन्हा त्या दरबारामध्ये आला आणि चांगल्या प्रकारे काम करू लागलं। आणि मग लोकांच्याही लक्षामध्ये आलं की आपला राजा नुसता चांगलाच नाही तर तो उत्तम प्रशासक आहे। आणि या गोष्टीमुळे लोकांच्या मनामध्ये राजाच्या बद्दल जो आदर होता तो आदर आणखीनच वाढला। कथेचं तात्पर्य काय, जे आपलं नाही त्याचा कधीही लोभ धरू नये, कारण लोभ हा नेहमीच आयुष्यामध्ये घातक असतो। धन्यवाद।